नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये। मनराज प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज राजननाथानी यांच्या स्वर्गीय मातोश्री शीला राजननाथानी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या माँ शीला क्लिनिक आणि पॅथॉलॉजीचे प्रथम वर्ष स्मृती सोहळा कुर्ल्यातील मनराज हाईट्स या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यामध्ये मुंबईतील विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते। त्याचबरोबर मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून 281वे आरोग्य शिबिर या सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आले होते। या आरोग्य शिबिरामध्ये 521 गरजू नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत औषधोपचार करण्यात आलेले आहेत। तसेच या सोहळ्यामध्ये 1500 नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलेला आहे। तसेच या क्लिनिकमध्ये कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे। या सोहळ्यामध्ये मुंबईतील मान्यवर मंडळी उपस्थित होती। तसेच मान्यवर मंडळींनी मनराज प्रतिष्ठानचे संस्थापक मनोज राजननाथानी यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। आदरणीय मनोज नाथानी जी के मार्गदर्शन और नेतृत्व में आदरणीय अनिल गलगली जी और उनके सारे जो सहयोगी कार्यकर्ताओं ने जिस तरह से चिकित्सा क्षेत्र में सेवा की है, जिस तरह से महामारी के कालखंड में जब लोग मजबूर हो गए थे, ऐसे समय में लोगों को जो है चिकित्सकीय सेवाएं उपलब्ध कराकर जिस तरह से समाज को संबल प्रदान किया है, इसके लिए उनका साधुवाद। और आज जिन लोगों ने यह सत्कार किया, उनका जिस तरह से सत्कार किया गया, उसके लिए भी आदरणीय मनोज नाथानी जी, उनकी पूरी टीम, इनका जो है साधुवाद है, इनका अभिनंदन है। आज मनराज प्रतिष्ठान के द्वारा आयोजित माँ शीला क्लिनिक का जो 181वां प्रोग्राम है, उसके लिए मैं मनोज नाथानी जी को बहुत बहुत शुभकामनाएँ देता हूँ। आज अपने माँ की स्मृति में करने वाले प्रोग्राम, एक साल में 181 प्रोग्राम करके उन्होंने एक रिकॉर्ड कायम किया है, उसके लिए सभी के तरफ से मैं उनको बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। ऐसे कार्य करते रहें, आने वाले दिनों में उनको भगवान उसी तरह उनका फल देंगे। धन्यवाद। मनराज प्रतिष्ठान और माँ शीला चैरिटेबल क्लिनिक को मैं हार्दिक शुभकामनाएं देना चाहूँगा कि एक वर्ष मनोज भाई ने पूरे कर लिए हैं और एक वर्ष में 281 मेडिकल कैंप इस क्षेत्र में लगाया गया है और गरीब जनता को उसका बहुत ही ज़्यादा फायदा हुआ है। मैं शुभकामनाएं देना चाहूँगा मनोज भाई को कि आने वाले समय में इसी तरीके से समाजकरण का काम वो करते रहें और आने वाले समय में गरीब जनता को इसी प्रकार से अपने चैरिटेबल संस्था से फायदा दिलाते रहें, ऐसी मेरी शुभकामनाएँ हैं। धन्यवाद। मी संजय त्रुडे, नगरसेवक, वार्ड क्रमांक 66। आज जे मनराज प्रतिष्ठानतर्फे 10 रुपीज क्लिनिकसाठी उपस्थित राहिलेलं आहे, त्याला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे। त्या खरोखर लोकोपयोगी हा काम आहे आणि ते जे संस्थापक आहेत नतानी साहेब आहेत, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेलं आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे। मनराज प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा कुर्ल्यातील एक अतिशय चांगले समाजसेवक, विकासक, माझे मित्र मनोजी नाथानी यांचे अनेक समाजोपयोगी उपक्रम असतात, त्या उपक्रमांपैकीच एक माँ शीला क्लिनिक। फक्त 10 रुपयामध्ये गोरगरिबांसाठी त्यांनी या ठिकाणी दवाखाना सुरू केला आहे। त्या दवाखान्याला आज 1 वर्ष पूर्ण झालं। कुर्ला पश्चिमेकडील अनेक असंख्य रुग्णांनी या दवाखान्याचा लाभ घेतला आहे। मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की मनोजींच्या हातून असंच चांगलं काम यापुढेही उत्तरोत्तर घडो, आई तुळजाभवानी त्यांना उदंड आयुष्य लाभो, आयुष्य देवो, एवढी प्रार्थना। मेरा नाम डॉक्टर सौम्या अवस्थी है। लास्ट 1 ईयर से माँ शीला क्लिनिक पे मैं होम्योपैथी कंसल्टेंट हूँ। सो यहाँ पे हमने काफ़ी सारे केसेस देखे हैं एंड काफ़ी अच्छा एक्सपीरियंस रहा है, क्योंकि पेशेंट्स भी अच्छे हैं। कई बार पेशेंट्स को पता नहीं होता है, यहाँ पर चार्जेस कुछ ऐसा 10 रुपीज़ होते हैं फॉर 1 वीक का मेडिसिन। एवरी संडे मॉर्निंग 10 o'clock से लेकर दोपहर 2 बजे तक होम्योपैथिक फिजिशियन यानी मैं बैठती हूँ, मेरे साथ मेरे कलीग भी होते हैं और
अभी आज एक साल हो गया है माँ शीला क्लिनिक का, आज एक साल का मतलब कंप्लीशन सेलिब्रेट करा जा रहा है यहाँ पे, एंड ऑलमोस्ट 281 फ्री मेडिकल कैंप्स भी करवाए गए हैं, जिसके अंदर भी काफ़ी लोगों के मतलब काफ़ी जो पेशेंट है उनकी हेल्प हुई है विद द मेडिसिन एंड कंसल्टेशन जो भी है, एंड एवरीथिंग इज नाइस। मी मंगला नायकवडी, मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उपवा प्रमुख आहे। मनोज नाथानी साहेबांनी जो एक वर्ष झाला हा कॅम्प सुरू केलेला आहे तो अत्यंत स्तुत आणि गरीब गोरगरिबांसाठी खूप चांगला चालू केलेला आहे। त्या अंतर्गत त्यांनी जे सेवा देत आहेत ते गोरगरिबांसाठी खूप फायदेशीर ठरत आहे। त्याच्यामध्ये फिजिओथेरपी आहे, इतर औषधं ज्या पद्धतीनं प्रायव्हेट दवाखान्यात महाग आहेत गोरगरिबांना याचा खूप फायदा झालेला आहे, आणि बरीचशी महिला आणि गरीब माणसांनी त्याचा खूप फायदा घेतलेला आहे, तर त्यांना या कामासाठी आम्ही खूप शुभेच्छा देत आहोत। पहिले तो आज एक साल पूरा हुआ है, इसलिए हम मनोज नाथानी जी को हम बहुत बहुत बधाई देते हैं, और आगे के और भी इनके जो कंटिन्यूज 281 इनका मेडिकल कैंप है, और ऐसे ही आगे हजारों मेडिकल कैंप वो करे, और कुर्ला के लोगों के लिए इतनी सहायता मिलती है, लोगों को जो मेडिकल अभी इतनी महंगी हो गई है और वो 10 रुपये में माँ शीला क्लिनिक के द्वारा पहुंचा रहे हैं, तो हम लोग इसके लिए बहुत खुश है, और हम उनको बहुत सारे कॉन्ग्रेचुलेशन मैनी ब्लेसिंग्स भी देते हैं कि वो आगे ऐसे ही आगे कंटिन्यू करे अपना प्रोग्राम्स और मेडिकल कैंप, और इसके लिए हम लोग बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं उन्हें। मैं शालू अग्रवाल, मैं एक साल से हम लोग आजू बाजू में ही रहते हैं, एक साल से तो मैं इनका देख रही हूँ, बहुत अच्छा कैंप चल रहा है इन लोगों का, प्लस इन्होंने जो एक साल से ये खोला हुआ है लोगों की मतलब दिन पे दिन रात चौगनी हो रहा है इनका, डेली आना जाना चलता है, और सुबह 7 बजे खुल जाता है, रात को 10 बजे तक पूरा होता है। बहुत अच्छा कैंप है, इसके लिए बहुत अच्छी है कि गरीबों के लिए ये काम हो रहा है फ्री में, तो बहुत खुशी है। मैं सुरेंद्र सिंह, सरचिटनीस राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, उत्तर मध्य मुंबई जिला। मैं माँ अग्निशिला जो पैथोलॉजी लैब है, आज उसका हमारे जो बड़े भाई मनोज नाथानी जी हैं जो कुशल समाज सेवी हैं, उन्होंने आज 281 ऐसा भव्य शिविर इन्होंने आज लगाया है। मैं आज उनको इस मौके पर बहुत बड़ी शुभकामनाएं देता हूं, और भविष्य में यही प्रार्थना करता हूं कि माता रानी उनको और ताकत दे और शक्ति दे कि वो ऐसे जो शिविर हैं ज़रूरतमंद और गरीब लोगों के लिए लगाते रहें, और भगवान उनको इस कार्य में शक्ति और सहायता प्रदान करें। धन्यवाद। मैं अजीज खान, GCD फाउंडेशन की तरफ से मनराज प्रतिष्ठान के अध्यक्ष मनोज जी को शुभकामनाएं देता हूं एक साल पूरा होने पर। माँ शीला क्लिनिक अपने आज विभागामध्ये एक वर्ष पूर्ण करत आहे, आणि या आयोजक या माँ शीला क्लिनिक चे संस्थापक मनोज नाथानी यांनी सर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक मंडळ यांना विश्वासात घेऊन या कुर्ला भागामध्ये हा संपूर्ण पश्चिममधील हा जो भाग आहे हा मुख्यतः म्हणजे स्लम भाग असल्यामुळे या आयोजनाचं त्यांनी मनापासून वर्षभरापूर्वी याची सुरुवात केली, आणि या वर्षभरामध्ये त्यांना गरीब गरजू लोकांनी ह्या माँ शीला क्लिनिकचा नक्कीच फायदा घेतला। यापुढेही या माँ शीला क्लिनिकचं सगळ्यांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा, आणि मनोज नाथानी साहेबांनी ह्या अशा आयोजनाचं यापुढे चांगल्या पद्धतीने करावं अशा आमच्या शुभेच्छा। या ठिकाणी शिवसेना उपविभाग प्रमुख उमेश मोरे व माझे इतर पदाधिकाऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनराज प्रतिष्ठानने आजपर्यंत 281 कार्यक्रम राबवलेले आहेत, आणि त्यांच्या प्रतिष्ठानचा हा प्रथम वर्धापन दिन आहे, या कार्यक्रमास माझ्यातर्फे शुभेच्छा दे। प्रतिष्ठानच्या या कार्यक्रमाला माझ्या मनापासून शुभेच्छा। मी गणेश पवार, दुर्मिळ आजाराच्या प्रवर्गामध्ये मोडणाऱ्या सर्व पेशंटसाठी काम करणारा ORDI या संस्थेचा मुंबई प्रतिनिधी म्हणून काम करतो। देशभरामध्ये झपाट्याने वाढत असलेल्या दुर्मिळ आजारांच्या रुग्णांवरती शासकीय स्तरांवरती त्यांना न्याय हक्क आणि सुविधा मिळवून देण्यासाठी ज्या प्रकारची शासकीय यंत्रणेला साथ हवी आहे त्या प्रकारच्या यंत्रणेचा सोबत राहून माझं काम चालू आहे। या कार्यक्रमात मनराज प्रतिष्ठानची देखील आम्हास यापुढे मदत होईल अशी मी आशा बाळगतो। धन्यवाद। मी विनोद साडविलकर, रुग्णमित्र संकल्पनेतून ज्या काही संस्था मुंबईमध्ये कार्यरत आहेत त्यांना शासकीय योजनांसाठी आमच्या कार्यशाळा होत असतात। आज मनराज प्रतिष्ठानच्या वतीने माँ शीला क्लिनिक
याचा वर्धापन दिन आहे आणि मनराज प्रतिष्ठानचा 281वा जो मेडिकल कॅम्प आहे त्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं होतं. सर्व रुग्णमित्रांतर्फे त्यांच्या या कल्याणकारी रुग्णसेवेसाठी हार्दिक शुभेच्छा. मी विशाल रघुनाथ वाघमारे डॉक्टर आंबेडकरचा विकास संघाचा सरचिटणीस या पदावर काम करत असून या ठिकाणी कुर्ल्यामधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मनोज राजन नाताळे साहेब हे एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून एक उत्कृष्ट आणि सुप्रसिद्ध समाजसेवक देखील आहेत. त्यांनी आपल्या माँ शिला क्लिनिक ह्या क्लिनिकला एक वर्ष पूर्ण झालं आणि ज्या माध्यमातून ते मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध कुर्लेकरांसाठी आरोग्य शिबिरांचं आयोजन करतात. मला वाटतं आता हे 281 आरोग्य शिबिर त्यांनी केलेले आहेत. हा सर्वात मोठी ही त्यांची अचीवमेंट आहे. समाज आपलं बांधकाम क्षेत्र असून देखील ते समाजसेवेमध्ये त्यांनी स्वतःला झोकून घेतलेलं आहे. त्यांचा प्रत्येक रविवार हा कुठेही न जाता समाजसेवेसाठी प्रत्येक मेडिकल कॅम्प ते घेत असतात, त्या ठिकाणी स्वतः व्हिजिट देतात, स्वतः उपस्थित राहतात आणि त्या माध्यमातून ते अनेक समाज उपयोगी लोकांना कामं करत असतात. त्यांचा कुर्लेकरांनाच नाही तर मुंबईमध्ये विविध ठिकाणी ते लोक मनराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते आरोग्य शिबिर राबवत असतात आणि लोकांना ही सेवा देत असतात. खरं तर हे अविरत सेवा चालू आहे, आता एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्त मनोज रतन साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला या डॉक्टर आंबेडकरचा विकास संघाच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी देखील हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. माँ शिला क्लिनिक आणि पॅथॉलॉजी माध्यमातून दर रविवारी मोफत चिकित्सा हा जो उपक्रम गेले एक वर्ष सुरू झालेला आहे तो वर्षभरामध्ये अतिशय चांगला लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माँ शिलाचे प्रोप्रायटर मनोज नातने साहेब मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये 10 रुपयामध्ये चिकित्सा कुठंच होत नसेल एवढ्या गरीब लोकांसाठी जनसामान्यांसाठी काम करणारी ही संस्था आहे. आणि मी माधव गर्दे अंबिका सेवा मंडळ संचालक कुरणारी सहकारी बँक आणि यशवंतराव सरसेनापती या नात्याने जे माझे सहकारी बाबूजी संचालक कुरणारी बँक मोहनजी गव्हाणे कुरणारी सहकारी बँकेच्या माध्यमातून आम्ही नातने साहेबांना माँ शिला ह्या संस्थेला हार्दिक शुभेच्छा देतो. दरवर्षी प्रत्येक सर्वसामान्य माणसाने ह्याचा लाभ घ्यावा. जे बाहेरच्या औषधांना डॉक्टरांचा खर्च परवडत नाही त्यांच्यासाठी माँ शिला म्हणजे नक्की जे योगदान आहे. आणि दिवसभराच्या उपक्रमामध्ये तर रविवारी असतं पण दिवसभरामध्ये जे आपण बॉडी मसाज जे बोलतो आपण ते जे उपक्रम बाहेर 400-500 रुपयाला असतं ते फक्त 70-80 रुपयात कमी अल्पदरामध्ये इथं केलं जातं. त्यामुळं आमच्या सर्व कुर्लावासींच्या वतीने आणि कुर्ला नागरी बँकेच्या वतीने म्हणून नातने साहेबांचा मनपूर्वक अभिनंदन आणि आभार. यावेळी RTI कार्यकर्ते अनिल गलगली, माजी आमदार कृष्णा हेगडे, भाऊ कोरगावकर, डॉक्टर दीपन नारायण शुक्ल, वरिष्ठ पोलीस अधिकारी रवींद्र ओहाळे, भाजपा मुंबई उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, डॉक्टर नितेश सिंग, पंकज जयस्वाल, उदय प्रताप सिंग, अशोक तिवारी, डॉक्टर अजय सिंग, डॉक्टर महेश पेडणेकर, ॲडव्होकेट सुधीर खातू, ज्येष्ठ पत्रकार अनुराग त्रिपाठी, आदित्य दुबे, विजय सिंग कौशिक, राजकुमार सिंग, दयाशंकर पांडे, दिनेश सिंग, उमेश गायकवाड, प्रकाश चौधरी, अजय शुक्ला, मदन कीतन, चेतन कोरगावकर, विनोद साळवीकर, आनंद प्रेमाने यावेळी मुंबईतील मान्यवर मंडळी या सोहळ्यामध्ये उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.